नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या तिन्ही न्यूजपेपर मधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आजच्या द हिंदू मध्ये आलेली ही न्यूज आहे, इस्रायल हमास जे युद्ध सुरू आहे त्याच्या अनुषंगाने आलेली ही न्यूज आहे. याच्यामध्ये महत्वाचा भाग आपल्यासाठी हा रफा क्रॉसिंगचा आहे, रफा बॉर्डरचा आहे. रफा बॉर्डर इस्रायल आणि गाझा पट्टी जी आहे त्या गाझा पट्टीला लागून इजिप्तची बॉर्डर आहे. या दोन्हीला देखील इस्रायलला आणि गाझा पट्टीला लागून, तर ही इजिप्तची जी बॉर्डर लागून आहे त्याला रफा बॉर्डर किंवा रफा क्रॉसिंग असं म्हणलं जातं. या भागातून जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा मार्ग खुला झालेला आहे. इजिप्तमध्ये जाण्यासाठी मेडिकल एड, वैद्यकीय सुविधा, ज्या सेवा पुरवल्या जात आहेत त्याचा देखील मार्ग खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही रफा क्रॉसिंग, ही रफा बॉर्डर चर्चेत आहे. ती नेमकी कोणत्या दोन भागांदरम्यान आहे, कोणत्या दोन देशांदरम्यान आहे, तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, तर त्यानंतर दुसरी न्यूज आलेली आहे, दुसरं हे आर्टिकल आलेलं आहे, ते आहे फॉरेस्ट ड्वेलिंग कम्युनिटीज बद्दलच्या. वनांमध्ये राहणारे जे आदिवासी समुदाय असतात त्यांच्याबद्दल आलेलं हे आर्टिकल आहे. आपल्याला माहिती आहे हिस्टॉरिकली फॉरेस्ट मध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आदिवासी जमाती आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने तीन डिफरंट टाइप्स मध्ये या सगळ्या वनाच्छादित जो प्रदेश असतो, जो वनांचा प्रदेश असतो, त्या ठिकाणी राहणारे समुदाय आपल्याला बघायला मिळतात. पहिला टाइप असतो, पहिला एक मार्ग असतो, पहिले कॅटेगरी क्रिएट केली जाते, ती आहे ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स. जे खूप वर्ष झालं, खूप वर्ष काळापासून त्या ठिकाणी राहत आहेत, त्या फॉरेस्टमध्ये राहत आहेत. ब्रिटिश पिरियड मध्ये देखील त्यांना अलाव करण्यात आलं होतं या सगळ्या वनांच्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी. म्हणून तो एक पहिला टाइप मानला जातो, तो एक पहिला डिफरंट वे मानला जातो. त्यानंतर दुसरा एक टप्पा त्याच्यामध्ये मानला जातो, तो आहे तो फॉरेस्ट लँड वॉज लीज्ड आउट टू पीपल इन द 1940s and 1950s. 1940 आणि 1950 दरम्यान काही ही फॉरेस्ट लँड आहे ती काही लोकांना लीज वरती देण्यात आली होती. त्यावेळी देखील बरेच लोक या फॉरेस्ट रिजन मध्ये जाऊन सेटल झाले होते. त्यावेळी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती देशातल्या बहुतांशी भागामध्ये. त्यावेळी यासारख्या जंगलांमध्ये जाऊन तिथं उदरनिर्वाह करण्याच्या दृष्टीने आणि तिथं शेती आणखी डेव्हलप करण्याच्या दृष्टीने ही जमीन, जंगलाची जमीन लीज वरती देण्यात आली होती. त्यावेळी बरेच लोक सेटल झाले होते या जंगल सगळ्या प्रदेशामध्ये. आणि त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये पीपल वेअर दोज हू परचेस्ड पार्सल ऑफ लँड फ्रॉम दिस ऑक्युपंट्स. या लोकांकडून नंतर ज्या लोकांनी ही जमीन विकत घेतली त्या लोकांचं देखील वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं या सगळ्या जंगल प्रदेशामध्ये. यांना घेऊन सध्या काय मुद्दा चर्चेत आहे, आपल्याला माहिती वन हक्क कायदा जो आहे तो कायम चर्चेत असतो. त्या वन हक्क कायद्यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या वर्षानुवर्ष जंगलामध्ये राहणाऱ्या समुदायांना नेमकी कोणते हक्क आहेत, कोणते नाही, या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. या वादाला घेऊन, या मुद्द्याला घेऊन कायम वाद सुरू असतो की वनांमध्ये राहणारे हे जे आदिवासी समुदाय आहेत त्यांच्या हक्काच्या बाबतीत नेमकं काय, त्यांची जर सेटलमेंट, रिसेटलमेंट दुसऱ्या ठिकाणी करायचं असेल, त्यांचं स्थलांतरण करायचं असेल दुसऱ्या ठिकाणी, तर त्या बाबतीतला मुद्दा देखील तेवढाच चर्चेत असतो. 2011 त्याच अनुषंगाने आपल्याकडे पर्यावरण मंत्रालय जे आहे त्या पर्यावरण मंत्रालयाकडून एक स्कीम सुरू करण्यात आली होती. त्यांच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं होतं की फॉरेस्ट सेटलर्स जे आहेत, वनांमध्ये राहणारे जे समुदाय आहेत ते दुसऱ्या ठिकाणी रिलोकेट होऊ शकतात, त्यांच्या चॉईसची जे ठिकाण आहे त्या ठिकाणी रिलोकेट होऊ शकतात. त्यासाठी एक स्कीम सुरू केली होती 2011 केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून. त्याच्या अंतर्गत काही मुद्दे नमूद करण्यात आले होते का, तर हा जो जंगलाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी वास्तव्य म्हणजे त्यावेळी ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललं होतं, ते एक कारण होतं. आणि उदरनिर्वाहाची साधनं देखील कमी होत चालली होती. त्या अनुषंगाने त्यांना रिलोकेट करणं, दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतरण करणं, तो मुद्दा महत्वाचा होता. त्यासाठी म्हणून ही स्कीम सुरू करण्यात आली होती. या स्कीमचा या भागात, जंगलाच्या भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायांकडून स्वागत करण्यात आलं होतं की चांगली स्कीम आहे. परंतु त्यामध्ये नंतर ऑफिशियली जे ऍडमिनिस्ट्रेशन असतं, ऑफिशियल ऍडमिनिस्ट्रेशनकडून जे इम्प्लिमेंटेशन, जी अंमलबजावणी केली जात असते यासारख्या घटनांची, त्याच्यामध्ये अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्यासोबतच लॅक ऑफ फंड्स, निधी जो आहे तो निधी पण कमी या स्कीमला देण्यात आला. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे तो सध्या स्टॉप झालेला आहे. त्याच्यामध्ये परत एकदा तो प्रोजेक्ट सुरू करण्याची गरज आहे असा एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे. काही कम्युनिटीजची नावं इथं मेन्शन करण्यात आलेली आहेत. कम्युनिटीची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पनिया ट्राईब एक ट्राईब आहे, प्रामुख्याने वायनाड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी केरळामध्ये आपल्याला बघायला मिळते त्या भागामध्ये, त्या प्रदेशामध्ये पनिया ट्राईब आपल्याला बघायला मिळते. अशा वेगवेगळ्या ट्राईब्स ज्या चर्चेत असतात त्या ट्राईबची नावं आणि ते कोणत्या प्रदेशात वास्तव्यास आहे तो मुद्दा देखील आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा असतो. आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने हे जे स्थलांतरण, हे जे रिलोकेशन केलं जात असतं तो एक मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि त्यासोबतच फॉरेस्ट राईट्स ऍक्ट जो आहे, वन हक्क कायदा, तो देखील कायम चर्चेत असतो. मेन्सच्या अनुषंगाने तो कायदा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर ही न्यूज आलेली आहे ती आहे मुंबईतल्या हवामान, हवेच्या प्रदूषणाला घेऊन. हवेची जी गुणवत्ता घसरत चाललेली आहे मुंबईमध्ये त्याच्या अनुषंगाने मुंबई
मधल्या महानगरपालिकांकडून वेगळ्या उपाययोजना सुरू केल्या जात आहेत, तर त्याच्यातल्या काही उपाययोजनांचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. बसेस ज्या चालतात सार्वजनिक बसेस, त्या बसेसवरती एअर फिल्टर लावले जाणार आहेत, काही गार्डन्समध्ये प्युरिफायर सेटअप केले जाणार आहेत. हे सगळे वेगवेगळे उपाययोजना या मुंबईमधलं जे हवेचं प्रदूषणाचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या अनुषंगाने त्या उपाययोजना मुंबईमध्ये आता राबवल्या जाणार आहेत. व्हेकल माउंटेड एअर फिल्टर्स, 350 बस जे आहेत बेस्ट बसेस, त्या 350 बेस्ट बसेसवरती हे एअर फिल्टर्स लावले जाणार आहेत, ज्याच्यामधून हवा शुद्ध केली जाईल. ज्या पार्टिक्युलेट मॅटर्स असतात हवामध्ये ते ऍब्झॉर्ब केले जातील या फिल्टर्समध्ये, त्यासाठी म्हणून हे बेस्ट बसेसवरती 350 बेस्ट बसेसवरती एअर फिल्टर लावले जाणार आहेत. त्यासोबतच ट्रॅफिक कंजेशनचे जे स्पॉट्स असतात त्या ठिकाणी व्हर्च्युअल चिमनीज लावले जाणार आहेत. एअर प्युरिफिकेशन सिस्टीम काही सिलेक्टेड गार्डन्समध्ये जी उद्यानं असतात तिथं एअर प्युरिफिकेशन सिस्टीम लावली जाणार आहे, जेणेकरून त्या भागातली हवेचं प्रदूषण, हवेची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यामध्ये फायदा होईल. त्यासोबतच 30 व्हेकल माउंटेड स्प्रिंकलर्स देखील उभारले जाणार आहेत, ज्यांना फॉग कॅनॉन्स असं म्हणलं जातं. याचा वापर कशासाठी केला जात असतो, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटी चालत असतात, ज्या ठिकाणी डस्ट मोठ्या प्रमाणात उडत असते हवेमध्ये, तर ते स्प्रिंकलरच्या माध्यमातून, ते पाण्याच्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून ती डस्ट सेटल करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे फॉग कॅनन्स डेव्हलप केले जातात, सेटअप केले जात असतात. त्यासोबतच ज्या ठिकाणी चिमनीज असतात, फॅक्टरीज आपल्याला माहिती आहे, फॅक्टरीज मधून जे धूर बाहेर पडत असतो त्याच्यासाठी चिमनी क्रिएट केलेल्या असतात, तर त्या चिमनींची हाईट वाढवणे ही एक उपाययोजना त्याच्यामध्ये केली जाणार आहे. सध्या तरी आता दिवाळीचा सीझन येत आहे, दिवाळीचा सण येत आहे, त्याच्यासाठी कुठलाही फटाक्यांवरती बंदी आणणारा निर्णय आता घेण्यात आलेला नाहीये. सिटीजन्सवरती तो मुद्दा सोडण्यात आलेला आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक फटाके कसे वापरता येतील त्या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी सध्या तरी लागू करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या हवामानाची परिस्थिती जी ढासळत चाललेली आहे त्याच्या अनुषंगाने आलेल्या या गोष्टी आणि उपाययोजना आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर ही न्यूज आलेली आहे ती आहे शांतिनिकेतनच्या बाबतीतली. शांतिनिकेतन याला युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मागच डिक्लेअर करण्यात आलेला आहे, त्या बाबतीत आलेली न्यूज आहे. काही पॉलिटिक्स सुरू आहे त्याच्या अराउंड, परंतु तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून शांतिनिकेतनला ऑलरेडी रेकॉग्नाइज करण्यात आलेला आहे. रवींद्रनाथ टागोर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे आपल्यासाठी, प्रिलिम्स असेल मेन्स असेल, त्यांच्या फॅमिलीनी पूर्णतः ही सेटलमेंट उभारली होती त्या ठिकाणी आणि त्याचं नंतर युनिव्हर्सिटी टाउन मध्ये रूपांतर केलेलं होतं. विश्व भारती युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षणाच्या बाबतीतली असलेली भूमिका आपल्यासाठी मेन्स साठी इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम्स साठी देखील हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने रवींद्रनाथ टागोर त्यांचं कार्य ते महत्वाचं आहे. त्यांची शिक्षणाच्या बाबतीतली भूमिका काय होती की ओपन एअर एज्युकेशन त्यांनी इम्प्लिमेंट करण्याची एक सजेशन दिलेली होती. 4 भिंतींमधलं शिक्षण नको, ओपन एअर एज्युकेशन पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली होती. ती भूमिका आपल्याला शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. शांतिनिकेतन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हा फेवरेट पार्ट आहे एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल. युनेस्कोच्या ज्या हेरिटेज साईट रिसेंटली डिक्लेअर केलेल्या असतात त्याच्या अनुषंगाने प्रश्न प्रिलिम्सला विचारला जात असतो. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे आजच्या द हिंदू मध्ये, ते आर्टिकल आलेलं आहे इंडिया व्हिजन 2047 जी लॉन्च करण्यात आलेली आहे, जो प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे रोडमॅप की भारताला 2047 पर्यंत $30 ट्रिलियन एवढी मोठी इकॉनॉमी बनवायचं आहे. ज्यावेळी ज्या वर्षी भारत 100 वर्ष पूर्ण करणार आहे स्वातंत्र्याची 2047 ला, तोपर्यंत भारताला 30 ट्रिलियन एवढी मोठी इकॉनॉमी बनवायचं आहे. त्या अनुषंगाने नीती आयोगाकडून आणि गव्हर्नमेंटकडून प्लॅन एक बनवण्यात आलेला, एक रोडमॅप बनवण्यात आलेला आहे. त्याबाबतची काही फॅक्ट्स इथे नमूद केलेल्या आहेत. 1991 मध्ये जागतिक पातळीवरती भारताची आर्थिक सगळं जे आउटपुट होतं, इकॉनॉमिक जे आउटपुट होतं त्याच्यामध्ये फक्त 1.1% एवढा वाटा होता, तो आता सध्या 3.5% एवढा वाढलेला आहे आणि जगातली 5वी लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून देखील भारत समोर येत आहे. त्या अनुषंगाने काही सजेशन्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. भारताचा जो GDP आहे, ग्रोथ रेट आहे, त्याचं एम देखील खूप जास्त हाय ठेवण्यात आलेलं आहे. 9% एवढा ग्रोथ रेट 2030 ते 2047 या दरम्यान अचीव करण्याचं टार्गेट देखील याच 2047 जी विजन मांडण्यात आलेली आहे, इंडिया विजन, इंडिया प्लॅन और इंडिया ऍट 2047 प्लॅन, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. कालच्या सेशनमध्ये देखील याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं होतं. त्यानंतर आणखी एक न्यूज आलेली आहे, ती देखील युनेस्कोच्याच बाबतीतली आहे. भारतातल्या 2 सिटीज, कोझिकोड जी सिटी आहे केरळ स्टेटमधली आणि ग्वालियर जी सिटीज आहे मध्य प्रदेशमधली, या 2 सिटीजला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. ती एक प्रेस्टिजियस लिस्ट मानली जाते असते युनेस्कोची, त्याच्यामध्ये या 2 सिटीजला भारतातल्या ऍड करण्यात आलेले कशासाठी, त्यांचं जे योगदान आहे लिटरेचर मधलं, म्युझिक मधलं, या सगळ्या गोष्टींसाठी, लिटरेचरचं
कॉन्ट्रीब्युशन कोझिकोड या ठिकाणचं आणि म्युझिक मधलं कॉन्ट्रीब्युशन ग्वालियर मध्य प्रदेश या सिटी मधून देण्यात आलेलं. या गोष्टींसाठी म्हणून क्रिएटिव्ह सिटीज जी लिस्ट जाहीर केली जात असते युनेस्को कडून त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं या दोन सिटीजला. ऑक्टोबर 31 म्हणजे काल परवाचा दिवस, तो दिवस वर्ल्ड सिटीज डे म्हणून जाहीर केला जात असतो. या निमित्ताने, या वर्षीच्या वर्ल्ड सिटीज डेच्या निमित्ताने 55 सिटीज जागतिक पातळीवरच्या या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये, ज्याचा शॉर्टफॉर्म आहे UCCN, याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले. त्यातल्या महत्वाच्या या दोन भारतातल्या सिटीज या क्रिएटिव्ह सिटीज लिस्ट मध्ये ऍड करण्यात आले. प्रीलिम्ससाठीचा महत्वाचा भाग आहे, मेन्स साठी देखील या ठिकाणी म्युझिक असेल, लिटरेचर असेल. कोझिकोड केरला म्हणजे संगम साहित्य हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्युझिक देखील, म्युझिकची पण ट्रॅडिशन जी राहिलेली आहे आपल्याकडे, तो देखील पार्ट आपल्यासाठी मेन्सच्या दृष्टीने, आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे परत एकदा, एक जी केस काही दिवसांपूर्वी आली होती मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्टला घेऊन, एका महिलेने जी याचिका दाखल केली होती, त्यांची इच्छा नव्हती ती प्रेग्नन्सी त्यांना टर्मिनेट करायची होती, परंतु आपल्याकडे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट MTP ऍक्ट जो आहे 1971 त्याच्यानुसार 24 आठवड्यांच्या पुढची जर प्रेग्नन्सी असेल तर ती टर्मिनेट करता येत नाही. एकाच एक्सेप्शनल केसमध्ये ती टर्मिनेट केली जाऊ शकते. जर जे अर्भक आहे, जे फिटस आहे, त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा त्या महिलेच्या आयुष्याला काही धोका असेल तरच ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाऊ शकते. परंतु ही जी केस आली होती, इथं नाव नमूद करण्यात आलेलं नाही आयडेंटिटी रिव्हील न करण्याच्या उद्देशाने. एक्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस होती सुप्रीम कोर्टमध्ये, त्याच्यामध्ये त्या महिलेकडून डिमांड करण्यात आली होती की त्यांना ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची नाहीये. त्या केसमध्ये या MTP ऍक्टनुसार जी तरतूद आहे की त्या अर्भकाला, त्या फिटसला कोणत्याही पद्धतीचा जर धोका असेल किंवा महिलेच्या आयुष्याला धोका असेल तरच एक्सेप्शनल केसमध्ये 24 आठवड्यांच्या पुढे जाऊन ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाऊ शकते. परंतु या केसमध्ये अशी कोणतीही परिस्थिती डॉक्टरांकडून सांगण्यात आली नव्हती. एम्सकडून तसा रिपोर्ट देण्यात आला होता की अर्भक जे आहे ते पण सुरक्षित आहे आणि महिला पण सुरक्षित आहे, परंतु ती महिलेची टेंडन्सी नव्हती, मेंटल त्यांची सिच्युएशन कंडिशन योग्य नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना ती प्रेग्नन्सी नको आहे हा मुद्दा सगळा गाजला होता. याच्या अनुषंगाने आपल्या समोर दोन मुद्दे महत्वाचे उभे राहिलेले आहेत. एक तर फेटस अर्भकाचं जे अधिकार आहेत आणि त्याच्या विरुद्ध महिलेचे जे अधिकार आहेत. आपल्याकडं रिप्रोडक्टिव्ह हेल्थला घेऊन महिलेला अधिकार आहेत, महिलेच्या बॉडीवरती तिचाच हक्क आहे, तिचाच अधिकार आहे. या अनुषंगाने ऑलरेडी अगोदर बरेच डिसिजन, बरेच जजमेंट सांगण्यात आलेले आहेत, परंतु या केसमध्ये कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे असं मानण्यात आलेलं आहे बऱ्याच तज्ञांकडून. या केसवरती, या केसमध्ये जो डिसिजन देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्रिटिसिझम करण्यात आलेला आहे, कारण 5 जजचा बेंच याच्या केसच्या सुनावणीसाठी बसवण्यात आला होता. त्यातमधल्या 2 जजेसने जे आहे ते विरोधात मत दिलं होतं आणि 3 जजेसने जे आहे ते या टर्मिनेशन न होण्याच्या बाजूने मत दिलं होतं. त्यामुळे ही सगळी चर्चा सुरू आहे. फेटस बिकम्स व्हायबल, एक तत्व याच्यामध्ये मान्य करण्यात आलं होतं की ज्यावेळी अर्भक या सिच्युएशनला पोहोचेल, या स्टेजला पोहोचेल की ते महिलेच्या शरीराच्या बाहेर देखील जगू शकते, मेडिकल कंडिशन जर तिथे क्रिएट केली तशी, तर त्या केसमध्ये या अर्भकाच्या बाबतीमध्ये असा डिसिजन, त्याच्या मेडिकल टर्मिनेशनचा डिसिजन, प्रेग्नन्सीच्या टर्मिनेशनचा डिसिजन घेतला जाऊ शकत नाही, ही गोष्ट याच्यामध्ये मान्य करण्यात आली होती. याच्यामुळं काही क्वेश्चन्स उपस्थित झालेले आहेत आपल्याकडं. आपल्याकडे जे पर्सन्स असतात, जे एंटिटीज असतात, त्यांना घेऊन राईट्स आपल्याकडे सांगण्यात आलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतील लीगल राईट सांगण्यात आलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशनल राईट सांगण्यात आलेले आहेत, परंतु अशा फेटसला, अशा अर्भकला घेऊन आपल्याकडे काही मॉरल स्टेटस आहे का, काही लीगल स्टँडिंग आहे का, काही कायदेशीर अधिकार आहेत का, काही संविधानिक अधिकार आहेत का, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. तसे कोणतीही तरतूद आपल्याकडे आतापर्यंत ठेवण्यात आलेली नव्हती. MTP ऍक्ट जो आहे तो एक कायदा आहे, तो एक लेजिस्लेशन आहे, त्यामुळे त्याचा परिणाम या फंडामेंटल राईट्स वरती कसा होतो हे देखील प्रश्न इथं उपस्थित करण्यात आलेले आहेत. दोन आर्टिकल इम्पॉर्टंट आहेत, कलम 14 आणि कलम 21, ज्याच्या अंतर्गत इक्वल प्रोटेक्शन अँड लाईफ या पद्धतीचे जे हक्क देण्यात आले आहेत, मूलभूत हक्क, याच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारे फिटसचा किंवा अर्भकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तरी देखील सुप्रीम कोर्टकडून या पद्धतीने डिसिजन देण्यात आलेला आहे. यामुळे नवीन काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की या अर्भकांना जे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देणं अपेक्षित आहे त्याच्यावरती निर्णय घेणं काहीतरी पुढच्या कालावधीमध्ये योग्य ठरणार आहे, उचित ठरणार आहे. राईट टू प्रायव्हसी कलम 21 अंतर्गतच गोपनीयतेचा अधिकार आहे हा मुद्दा देखील अगोदर मान्य करण्यात आला होता. त्याच्यानुसार इंडिव्हिज्युअल्सला त्यांच्या त्यांच्या बॉडीवरती त्यांची ऑटोनॉमी आहे, त्यांचा स्वतःच स्वायत्त असला पाहिजे, निर्णय असला पाहिजे तो. या पद्धतीने ऑलरेडी फ्रीडम देण्यात आलेले रिप्रोडक्टिव्ह सगळ्या चॉईसेसला घेऊन, तरी देखील अशा पद्धतीचा डिसिजन देण्यात आल्यामुळं याच्यावरती टीका सगळी देशपातळीवरती सुरू आहे, बऱ्याच एक्सपर्ट्स कडून याला काउंटर केलं जात आहे.
आर्टिकल 21 मध्ये कोणत्याही प्रकारे महिलेच्या बाबतीतला हा जो हक्क आहे, जर ती मेंटल किंवा फिजिकल हेल्थ त्यांची ठीक नसेल तर त्या बाबतीमध्ये या आर्टिकल 21 निर्णय मान्य करणं गरजेचं होतं, कारण हा राईट टू लाईफ विथ डिग्निटी सांगतो. त्यामुळे या अनुषंगाने हा त्यांची जी हा त्यांचा जो दावा होता तो मान्य केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु इथून पुढे वुमन्सचे जे फ्रीडम टू मेक रिप्रोडक्टिव्ह चॉईस आहे, राईट दॅट इंट्रिन्सिक इन आर्टिकल 49 आर्टिकल 20 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, याच्यावरती इथून पुढे काहीतरी बदल होऊ शकतो. फेटसला अर्भकाला काही कायदेशीर अधिकार द्यायचे असतील, काही संवैधानिक अधिकार द्यायचे असतील तर त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय इथून पुढेच्या कालावधीमध्ये घेणं उचित ठरणार आहे. त्यानंतर आणखी एक स्टडी एअर पोल्युशनला घेऊन पब्लिश झालेला आहे, त्याच्या अंतर्गत एक गोष्ट नमूद करण्यात आलेली, एक ऑब्झर्वेशन नमूद करण्यात आलेली की एअर पोल्युशन जे आहे दिल्लीमध्ये होणार आणि चेन्नईमध्ये होणार त्याच्यामुळे डायबिटीस होण्याची रिस्क वाढत आहे, तसा एक स्टडी समोर आलेला आहे. सायंटिफिक जर्नलमध्ये तसा स्टडी पब्लिश करण्यात आलेला आहे. टाईप 2 डायबिटीस जो असतो तो चेन्नई आणि दिल्लीमध्ये होण्याचं प्रमाण, त्याची रिस्क वाढत आहे एअर पोल्युशनमुळे. हा स्टडी महत्वाचा आहे, फाइंडिंग नवीन आहेत, ही निरीक्षण नवीन याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच प्रामुख्याने वेस्टर्न कंट्रीज जे आहेत, पाश्चिमात्य देश जे आहेत, त्यासारख्या देशांमध्ये आणि चीनमध्ये अशी सिच्युएशन बघायला ऑलरेडी मिळालेली आहे, तशीच सिच्युएशन तशीच कंडिशन भारतामध्ये अर्बन इंडियामध्ये बघायला मिळत आहे. त्या अनुषंगाने देखील हा स्टडी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. CARRS यांच्याकडून हा स्टडी पब्लिश करण्यात आलेला आहे, सेंटर फॉर कार्डिओ मेटाबॉलिक रिस्क रिडक्शन इन साऊथ एशिया. तर हा स्टडी एअर पोल्युशनच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. एअर पोल्युशनच्या अनुषंगाने आज दोन आर्टिकल्स, दोन न्यूज आलेले आहेत. तर हवेच्या प्रदूषणामुळे कोणकोणते विपरीत परिणाम होऊ शकतात आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असू शकतात, या दोन्ही अँगलने दोन नवीन मुद्दे आपल्यासाठी आज या न्यूजमधून समजलेले आहेत. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतलं, कृत्रिम बुद्धिमत्तेला घेऊन वेस्टर्न कंट्रीजकडून, पाश्चिमात्य देशांकडून काही रेग्युलेशन्स, काही नियमन बनवण्याच्या उद्देशाने पावलं टाकली जात आहेत. तर त्याच्या अनुषंगाने भारतामध्ये देखील असे काही नियमन बनवणं गरजेचं आहे, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये स्पेसिफिक भर देण्यात आलेला आहे, तो आहे कॉर्पोरेट लॉला घेऊन. आपल्याला माहिती आहे चॅट जीपीटी जो फेमस AI सध्या वापरला जात आहे, तर त्या चॅट जीपीटी सारख्या AI कडून जो काही कंटेंट दिला जात असतो, डिलिव्हर केला जात असतो युजरला, त्याला घेऊन कॉपीराइटचे इश्यूज बरेच सुरू आहेत. तर त्या कॉपीराइटला घेऊन काही रेग्युलेशन्स, काही नियमन करणं गरजेचं आहे, तो एक मुद्दा इथं महत्वाचा नमूद करण्यात आलेला आहे. युनायटेड स्टेट्समध्ये बायडन ऍडमिनिस्ट्रेशन कडून एक महत्वाचा मुद्दा हा हाती घेण्यात आलेला आहे, सेफ सिक्युअर अँड ट्रस्ट वरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नावाने त्यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर तिथे इश्यू केलेला आहे. AIचा जो यूज आहे तो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्या बाबतीतले नेसेसरी सेफगार्ड्स जे आहेत ते लागू करणं गरजेचं आहे. फ्युचरमध्ये याचे भरपूर विपरीत परिणाम ह्युमॅनिटीवरती सगळे बघायला मिळणार नाहीत, त्यामुळे त्याच्या अगोदरच भारतात देखील अशा पद्धतीने काही नियमन लागू करणं गरजेचं आहे. भारतामध्ये पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीकडून एक 161 रिपोर्ट ऑन द डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी, त्यांच्याकडून एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता, ज्याला नाव देण्यात आलं होतं रिव्ह्यू ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स रिजाम इन इंडिया, July 2021 असा एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता. त्याच्यामध्ये देखील AI रिलेटेड इन्व्हेन्शनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. कॉपीराइट ऍक्ट, आपल्याकडे कॉपीराइट ऍक्ट 1957 आहे, पेटंट ऍक्ट 1970 काम करतो, या सगळ्यांमध्ये रिव्ह्यू करण्याचं एक सजेशन त्यांनी देण्यात आली होती. कशासाठी? टू इनकॉर्पोरेट द इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ऑफ AI अँड AI रिलेटेड इन्व्हेन्शन्स, म्हणून नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जे इन्व्हेन्शन्स येत आहेत त्याच्या अनुषंगाने या जुन्या आपल्या कॉपीराइट ऍक्ट 1957 आणि पेटंट ऍक्ट 1970 बदल करण्याची गरज आहे, रिव्ह्यू करण्याची गरज आहे, असं त्या रिपोर्टमध्ये रिकमेंडेशन सजेशन एक देण्यात आलेलं होतं. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे आजच्या द हिंदूमध्ये, ते आहे इलेक्टोरल बॉन्ड्सला घेऊन. इलेक्टोरल बॉन्ड्सची केस सध्या सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहे. दोन ऑर्गनायझेशनने इलेक्टोरल बॉन्ड्सची जी स्कीम सुरू करण्यात आली होती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. याच्यामध्ये मुद्दा काय आहे, इलेक्टोरल बॉन्ड्स नेमके काय आहेत, निवडणूक रोखे नेमके काय आहेत, या निवडणूक रोख्यांच्या आधारे कोणतीही व्यक्ती, भारतातली कोणतीही व्यक्ती, भारतातली कोणतीही कंपनी कोणत्याही राजकीय पक्षाला, रजिस्टर्ड राजकीय पक्षाला, नोंदणीकृत राजकीय पक्षाला 1,000 रुपये पासून ते कोट्यवधी रुपयेपर्यंत डोनेशन देऊ शकते विदाऊट रिव्हिलिंग हिज ऑर हर आयडेंटिटी. स्वतःची जी आयडेंटिटी आहे, स्वतःची जी ओळख आहे ती न डिस्क्लोज करता कोणत्याही प्रकारचे SBIच्या माध्यमातून जे निवडणूक रोखे जारी केले जातात त्या माध्यमातून कुठल्याही रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीला डोनेशन देऊ शकते. या मुद्द्याला घेऊन दोन NGOने सुप्रीम कोर्टमध्ये हा मुद्दा चॅलेंज केला होता की इलेक्टोरल बॉन्ड ही जी स्कीम आहे याच्यामुळं
उल्लंघन होणार आहे बऱ्याच गोष्टींचं, त्याच्यामध्ये जी आयडेंटिटी डिस्क्लोज केली जाणार नाहीये, ज्याच्याकडून डोनेशन मिळणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा सगळा वापर होऊ शकतो, त्याला घेऊन प्रामुख्याने केस सगळी इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरू आहे सध्या सुप्रीम कोर्टमध्ये। त्याच्या अनुषंगाने एडीआर नावाची एक संस्था आहे, एडीआर नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, त्यांच्याकडून एक स्टडी कंडक्ट करण्यात आला होता, त्या स्टडीला घेऊन काही ऑब्झर्वेशन काही निरीक्षण त्यांनी मांडलेली होती। हीच एक ऑर्गनायझेशन आहे, ज्या दोन ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यापैकी ही एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन फॉर ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, महत्वाची ऑर्गनायझेशन आहे। यांच्याकडून पॉलिटिक्सशी संबंधित बरेच रिपोर्ट्स, बरेच अहवाल, बरेच स्टडी पब्लिश केले जात असतात, ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत। त्यानंतर सरकारच्या बाजूने, केंद्र सरकारच्या बाजूने कुठला मुद्दा मांडला जात आहे की पॉलिटिकल पार्टीजला जे डोनेशन जाणार आहे या इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून तो सगळा क्लीन मनी असणार आहे, परंतु तोच मुद्दा या एडीआरच्या एका रिपोर्टमधून, एका स्टडीमधून खोडून काढण्यात आलेला आहे। सरकारचं तेच, पण केंद्र सरकारची बाजू तीच आहे की इलेक्ट्रल बॉन्ड्स जे आहेत ते पॉलिटिकल डोनेशन्सला ट्रान्सपरंट बनवतात, त्यासोबतच जो डोनर आहे ज्याच्याकडून डोनेशन देण्यात आलेलं आहे त्याची आयडेंटिटी देखील प्रोटेक्ट करतात। याच मुद्द्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे या सगळ्या याचिकेमध्ये, आणि एडीआर करून जो रिसेंट एक स्टडी पब्लिश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अननोन सोर्सेस जे आहेत, अननोन सोर्सेस पासून जे पॉलिटिकल पार्टीचं इन्कम गेल्या काही वर्षांमध्ये राहिलेलं आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। ज्यावेळीपासून इलेक्टोरल बॉन्ड्सची स्कीम लागू करण्यात आलेली आहे त्यावेळीपासून हे अननोन सोर्सेसचं प्रमाण, अननोन सोर्सेसकडून येणारं इन्कम, येणारं डोनेशन या पॉलिटिकल पार्टीजला सगळं वाढलेलं आहे, असा स्टडी या एडीआर कडून पब्लिश करण्यात आलेला आहे। या केसच्या अनुषंगाने हा महत्वाचा स्टडी आहे। फायनान्शियल इयर 2015 ते 2017 पिरियडमध्ये 66% एवढं जे प्रमाण होतं अननोन सोर्सेसकडून जे नॅशनल पार्टीजला डोनेशन आलेलं होतं ते 66% होतं, ते 2019 ते 2022 या कालावधीमध्ये 72% एवढं झालेलं आहे। तो एक मुद्दा महत्वाचा इथं नमूद केलेला आहे। त्यासोबतच इलेक्ट्रल बॉन्ड्स शेअर जे आहेत त्याचं 58% टोटल इन्कम जे आहे नॅशनल पार्टीजला आलेलं, त्यापैकी 58% एवढं इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांना इन्कम आलेलं आहे या 2019 ते 2022 या कालावधी दरम्यान। त्यातल्या त्यात महत्वाची एक गोष्ट आहे की नॅशनल पार्टीजला जेवढं काही या कालावधीमध्ये डोनेशन मिळालेलं आहे त्यापैकी 81% एवढं डोनेशन आहे ते अननोन सोर्सेसकडून मिळालेलं आहे। याच मुद्द्यावरती महत्वाचा एक फोकस केला जात आहे या सगळ्या ऑर्गनायझेशनकडून की या गोष्टीसाठी अननोन सोर्सेसकडून जे डोनेशन येणार आहेत तो मुद्दा या क्लीन मनीला कसा रिलेट करू शकतो, अननोन सोर्सेसकडून कुठून डोनेशन आलं आहे ते जर समजणार नसेल, ते जर रिव्हील होणार नसेल तर तो क्लीन मनी कसा राहील, तो ब्लॅक मनी कन्सिडर करणं गरजेचं आहे। बऱ्याच गोष्टींचं, बऱ्याच आर्टिकल्सचं उल्लंघन होत आहे असा मुद्दा सगळा इलेक्ट्रल बॉर्डच्या केसमध्ये या दोन ऑर्गनायझेशन कडून मांडला जात आहे। त्याच्या अनुषंगाने आलेली ही न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर इस्रायल हमास जो मुद्दा सध्या सुरू आहे, जे युद्ध सध्या सुरू आहे त्याच्या अनुषंगाने अमेरिका आणि इस्रायल यांचे रिलेशन्स नेमके कसे आहेत, अमेरिका कायम इस्रायलला सपोर्ट का करते, या बाबतीतले एक आर्टिकल आजच्या द हिंदूमध्ये एक्सप्रेस करण्यात आलेला आहे। युनायटेड स्टेट्स कडून, अमेरिकेकडून सर्वात अगोदर ही आयडिया सपोर्ट करण्यात आली होती की ज्यूइश एक होमलँड असायला पाहिजे, म्हणजे इस्रायलची एक आयडिया त्यांच्याकडून प्रपोज करण्यात आली होती, समोर मांडण्यात आली होती। ज्यावेळी इस्रायलचं डिक्लेरेशन करण्यात आलं 1948 ला, त्याच्या अगोदरपासून युनायटेड स्टेट्स कडून अशी भूमिका मांडण्यात आली होती। त्याच्यासाठी काही डेटा देण्यात आलेला आहे। 1919 मध्ये बाल्फोर डिक्लेरेशन जे करण्यात आलं होतं, बाल्फोर डिक्लेरेशनच्या नंतर 1919 मध्ये एक घोषणा करण्यात आली होती ज्याच्यामध्ये ज्युविश होमलँड इन पॅलेस्टाईन उभारण्यात यावं, स्थापन करण्यात यावं अशी एक घोषणा करण्यात आली होती। बाल्फोर डिक्लेरेशन महत्वाचं आहे या बाबतीतलं, बाल्फोर डिक्लेरेशन याच्याशी संबंधित डिक्लेअर करण्यात आलं होतं। US फर्स्ट कंट्री बनली होती ज्यांनी इस्रायलला 1948 मध्ये रेकॉग्नाइज केलं होतं कंट्री म्हणून, एक ज्युविश होमलँड म्हणून त्यांना रिकॉग्नाइज केलं होतं। ज्यावेळी इस्रायल आणि US चे संबंध प्रस्थापित झाले, ज्यावेळी US ने ही ज्युविश होमलँड म्हणून रेकॉग्नाइज केली होती, दर्जा दिल्या होत्या, त्यावेळीपासून अशी काही सिच्युएशन नव्हती की US आणि इस्रायलचे संबंध चांगलेच राहिलेले आहेत। सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये इस्रायल आणि US चे संबंध खराब देखील झाले होते। यामध्ये एक मुद्दा होता, फ्रान्स आणि ब्रिटन सोबत इस्रायलने स्वेझचं युद्ध सुरू केलेलं होतं, त्यावेळी जी मदत पाठवली जात आहे US कडून इस्रायलला ती कट केली जाईल अशी देखील भूमिका US कडून घेण्यात आली होती। त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचा टप्पा मांडला जातो, ज्यावेळी अरब देशांसोबत इस्रायलची फाईट, इस्रायलचं युद्ध सुरू झालं होतं, त्यावेळी US च्या मदतीशिवाय इस्रायलने या अरब कंट्रीजला, या अरब देशांना हरवून दाखवलेलं होतं। त्याचवेळी US व्हिएतनाम वॉर देखील झालं होतं, या बाजूला US ला मोठा फटका बसला होता व्हिएतनाम युद्धामध्ये, त्याचवेळी इस्रायलने US च्या मदतीशिवाय या अरब देशांना हरवून दाखवलेलं होतं। तो एक महत्वाचा पॉइंट मानला जातो US च्या दृष्टीने,
त्यावेळीपासून इस्रायलला एक महत्त्वाचा स्वतःचा एक भागीदार, एक अलायन्स म्हणून मानला जातो. याला कारण काय होतं, ज्या अरब देशांना इस्रायलने हरवलेलं होतं त्या अरब देशांपैकी दोन देश इजिप्त आणि सिरिया जे सोवियत अलायज होते त्या अनुषंगाने युएससाठी हा महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे त्यावेळीपासून अमेरिकेने इस्रायलला एक स्टेबल पार्टनर म्हणून स्वतःचा डिक्लेअर केलेला आहे, जो या वेस्ट एशिया रिजन मधलं सोवियतचा जो इन्फ्लुएन्स आहे, सोवियत म्हणजे रशियाचा, त्यावेळी सोवियत युनियन सध्याची रशिया, यांचा जो इन्फ्लुएन्स आहे, यांचा जो प्रभाव आहे आणि त्यांचं जे एक्सपान्शन करण्याचा विचार आहे वेस्ट एशियामध्ये, त्याच्यासाठी चेक अँड बॅलन्स करणारी सिस्टीम म्हणून इस्रायलकडं एक महत्वाचा पार्टनर म्हणून इस्रायलकडं युएस कडून बघितलं जात आहे. या मुवमेंट पासून ज्यावेळी त्यांनी अरब कंट्रीजला विदाऊट युएस सपोर्ट हरवून दाखवलं होतं, युएस कडून प्रामुख्याने अनकंडिशनल फायनान्शियल मिलिटरी असेल पॉलिटिकल सपोर्ट दिला जातो. 1967 पासून पॅलेस्टिनियन टेरिटरी जे ऑक्युपेशन केलेलं आहे इस्रायलने, त्यावेळीपासून युएस कडून मोठ्या प्रमाणात हे अनकंडिशनल सगळा सपोर्ट दिला जातो. इस्रायलकडे अनडिक्लेअर्ड न्यूक्लिअर पॉवर देखील आहे, त्यांच्याकडे आण्विक शक्ती आहे परंतु त्यांनी ती डिक्लेअर केलेली नाहीये, परंतु त्याच्याबद्दल कधीही स्क्रुटिनी, कधीही चौकशी झाली नाही किंवा कधीही त्याच्यावरती सँक्शन्सला घेऊन कोणता मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही. याचं श्रेय देखील युएसला जातं, युएस कडून मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन इस्रायलला दिलं जातं. इस्रायल युएस हा जो आहे तो इस्रायलचा सर्वात मोठा लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर, व्यापारी भागीदार देखील राहिलेला आहे. टू वे ट्रेड मोठ्या प्रमाणात या दोघांमध्ये चालतो, डिफेन्स पार्टनरशिप देखील मोठ्या प्रमाणात आहे. तिथली आयर्न डोम जी इस्रायलची महत्वाची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये देखील युएसमध्ये बिल्ड झालेले बऱ्याच गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते एक एक्झाम्पल इथं नमूद करण्यात आलेलं आहे की डिफेन्स पार्टनरशिप कशी दोन देशांमध्ये महत्वाची आहे. त्यासोबतच युएस कडून ही जी मदत मिळत असते, मिलिटरी सपोर्ट असेल, पॉलिटिकल सपोर्ट असेल, या सगळ्या सपोर्टच्या माध्यमातून इस्रायल जो आहे तो जागतिक पातळीवरचा 10वा लार्जेस्ट मिलिटरी एक्सपोर्टर बनलेला आहे. भारत देखील मोठ्या प्रमाणात इस्रायलकडून शस्त्रास्त्र आयात करतो, त्या अनुषंगाने देखील हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. 1972 पासून अमेरिकेने आतापर्यंत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये 50 वेळापेक्षा जास्त इस्रायलच्या विरोधात जे कोणते रिझोल्युशन मांडण्यात आले होते त्यावेळी 50 पेक्षा जास्त वेळा वेटो पॉवर युज केलेली आहे आणि ते रिझोल्युशन, ते ठराव सगळे पास करण्यापासून थांबवलेले आहेत, रोखलेले आहेत. वेटो पॉवर आपल्याला माहिती आहे, परमनंट जे मेंबर कंट्रीज आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या, त्यांच्याकडून हा नकाराधिकार वापरला जात असतो. एकाही देशाकडून, 5 पैकी कोणत्याही एका देशाकडून जरी नकाराधिकार वेटो पॉवर वापरण्यात आली तरी तो ठराव पास होत नाही, असं 1972 पासून 50 पेक्षा जास्त वेळा अमेरिकेने इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाला घेऊन वेटो पॉवर यूज केलेली आहे आणि इस्रायलला कायम प्रोटेक्ट करत राहिलेला आहे. इस्रायल एवढा महत्वाचा काय युएससाठी, तर अरब कंट्रीज ला जे त्यांनी हरवलं होतं युएसच्या सपोर्ट शिवाय, वेस्ट एशिया हा जो रिजन आहे या सगळ्या रिजन मध्ये सोवियत म्हणजे रशियाचा इन्फ्लुएन्स, रशियाचा प्रभाव कमी करायचा असेल तर इस्रायल हा एक मोठा भागीदार युएस त्याच्याकडे बघतो, तो एक मुद्दा महत्वाचा आहे, ते एक रिजन महत्वाचा आहे. त्यासोबतच अमेरिकेमध्ये पब्लिक ओपिनियन देखील इस्रायलच्या बाजूने मोठ्या प्रमाणात बनतं, त्यामुळे ते इलेक्टोरल पॉलिटिक्स काम करते युएसमध्ये. इस्रायलची मोठी लॉबी देखील युएसमध्ये काम करते, जी अमेरिकेची इस्रायल बद्दलची पॉलिसी आहे ती डिसाईड करण्यामध्ये मोठा एक भूमिका पार पडते. त्याच्या अनुषंगाने देखील अमेरिका कायम इस्रायलच्या बाजूने भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर भारतामध्ये रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक स्टडी पब्लिश करण्यात आलेली, एक माहिती देण्यात आलेली आहे मिनिस्ट्रीकडून, डायरेक्टली ही माहिती देण्यात आलेली, ती माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भारतामध्ये रस्त्यांचं नेटवर्क वाढत चाललेलं आहे, हायवेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यासोबतच ऍक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. भारतामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये 53 ऍक्सिडेंट आणि 19 डेथ एव्हरी अवर, प्रत्येक तासाला 53 ऍक्सिडेंट आणि 19 डेथ एवढा झालेला आहेत. ऑन एन ऍव्हरेज 1264 ऍक्सिडेंट आणि 42 डेथ डेली या सगळ्या रोड ऍक्सिडेंटमध्ये मागच्या वर्षी झालेल्या आहेत, असे माहिती मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांच्याकडून देण्यात आलेली आहे. ऑफिशियली ही माहिती सगळी समोर आलेली आहे. 2022 मध्ये रोड ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ते 11.9% वाढलेलं आहे आणि मृत्यूचं प्रमाण या रोड ऍक्सिडेंट मधून 9.4% वाढलेलं आहे. सिव्हिरिटी जी वाढलेली आहे या रोड क्रॅशेसची, सिव्हिरिटी कशा प्रमाणात मोजली जात असते तर 100 ऍक्सिडेंट्समध्ये प्रामुख्याने किती लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला त्या अनुषंगाने ही सिव्हिरिटी या रोड क्रॅशेसची कन्सिडर केली जात असते. तर ही जी सिव्हिरिटी आहे 100 ऍक्सिडेंटपैकी 28.2% एवढी जी सिव्हिरिटी होती 2012 मध्ये, ते 2022 मध्ये 36.5% एवढी झालेली आहे. म्हणजे 100 जर ऍक्सिडेंट झाले तर त्यापैकी 36.5 लोक मृत्युमुखी पडतात या सगळ्या क्रॅशेसमध्ये, रोड ऍक्सिडेंटमध्ये, त्याला सिव्हिरिटी ऑफ रोड क्रॅशेस असं कन्सिडर केलं जातं. ही सिव्हिरिटी जी आहे ती वर्षानुवर्ष वाढतच चाललेली आहे, यासाठी बऱ्याच गोष्टी, बऱ्याच इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे.
ॲम्ब्युलन्सच्या सुविधा पुरवणं, तो जो गोल्डन आवर असतो ऍक्सिडेंट झाल्यानंतर एका काही ठराविक कालावधीमध्ये जो ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असते त्या अनुषंगाने इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे, ट्रॉमा केअर, त्यासोबत ट्राफिक काम करणाऱ्या मेजर्स ज्याच्या अंतर्गत स्पीड गन इन्स्टॉल करणे, स्पीड कॅमेरे इन्स्टॉल करणे, रेसचे प्लेसेस काही इन्स्टॉल करणे, अशा पद्धतीचे मेजर्स, अशा पद्धतीच्या उपाययोजना, तर यासारख्या उपाययोजना याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच एक नवीन आणखी एक स्टडी पब्लिश करण्यात आला होता सेव्ह लाईफ फाउंडेशन यांच्याकडून, त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की क्रॅश सिव्हिरिटी जी आहे ती इंडियामधली 38.15 आहे, आणि इंडिया भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्या देशांसोबत जर तुलना केली, त्यांच्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर 20 वर्स्ट कंट्रीज मध्ये येतो भारत रोड क्रॅशेसच्या बाबतीत. आणखी एक रिपोर्ट होता वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक्स 2022, त्याच्यानुसार इंटरनॅशनल रोड फेडरेशन जिनिव्हा यांच्याकडून तो पब्लिश करण्यात आला होता. याच्यामध्ये 2020 मधला डेटा यूज करण्यात आला होता, त्याच्या अंतर्गत त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की इंडियामध्ये सगळ्यात जास्त रोड क्रॅशेस फॅटॅलिटीज मिळतात, सर्वात जास्त मृत्यूंचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो, त्यानंतर चीन आहे आणि त्यानंतर युएसचा क्रमांक लागतो. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल आणि स्टेट हायवेचं प्रमाण इथं नमूद करण्यात आलेलं आहे जे 4.9% आहे. आपल्याकडे टोटल रोड नेटवर्क जे आहे त्यापैकी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचं प्रमाण 4.9% आहे, परंतु याच महामार्गांवरती 56.1% एवढे रोड क्रॅशेस होतात, आणि जेवढे काही मृत्यूंचं प्रमाण देशामध्ये बघायला मिळतं त्यापैकी 61% मृत्यूंचं प्रमाण याच 4.9% नॅशनल आणि स्टेट हायवेवरती बघायला मिळतं. अदर फॅक्टर, एक इम्पॉर्टंट कॉमन फॅक्टर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या पद्धतीचे रोड ऍक्सिडेंट्स जे होत आहेत त्याच्यामध्ये कॉमन मोस्ट कॉमन रिझन सांगण्यात आलेले ते आहे स्पीडिंग, जास्त वेगाने गाडी चालवणं हे एक महत्वाचं कॉमन रिझन याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळं 72.3% एवढे ऍक्सिडेंट्स झालेले आहेत आणि 71.2% एवढ्या डेथ्स झालेल्या आहेत. उत्तर प्रदेश राज्य याच्या या प्रमाणामध्ये सर्वात आघाडीवर आपल्या बघायला मिळतं, हायेस्ट शेअर ऑफ डेथ आहे 13.4% एवढं हायेस्ट शेअर उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतो, त्यानंतर तमिळनाडूचा नंबर लागतो आणि तिसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे 9%. आतापर्यंत जेवढे काही मृत्यूचं प्रमाण जास्त बघायला मिळतं या सगळ्या रोड ऍक्सिडेंटमध्ये त्याच्यामध्ये 18 ते 45 या वयोगटातील व्यक्तींचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सोबतच एक चिंतेची गोष्ट आहे 9,528 लहान मुलांचा देखील मृत्यू 2022 मधल्या सगळ्या या रोड क्रॅशमध्ये झालेला आहे. त्यामुळे रोड क्रॅशेस रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याच्यावरती उपाययोजना लागू करणं त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण तयारी ठेवणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. आपल्याकडे माहिती महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग जो सुरू झालेला आहे कनेक्टिव्हिटी निश्चित वाढलेली आहे त्याच्यामुळे त्या, परंतु रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, त्याच्यासाठी समृद्धी महामार्ग चर्चेत असतो, त्यावरती उपाययोजना आणि त्याच्या अनुषंगाने असलेला डेटा जो डेटा येत असतो अशा रिपोर्ट्समध्ये तो डेटा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली ही न्यूज आहे, भारतामध्ये स्वतःची कार टी सेल थेरपी आहे जी ती सुरू करण्यात येणार आहे. ती थेरपी नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट कार 19 असं इंडियाचं फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप्ड कार टी सेल थेरपी जी आहे ती सुरू केली जाणार आहे, ज्याचा फायदा कॅन्सर पेशंट्सना होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी कॉस्ट असते या थेरपीची, कॅन्सरसाठी ही थेरपी घेतली जात असते, या थेरपीची जेवढी कॉस्ट आहे इतर देशांमध्ये त्याच्यापेक्षा 10 पटींनी कमी एवढी कॉस्ट, एवढ्या कमी कॉस्टमध्ये भारतामध्ये ही थेरपी अवेलेबल होणार आहे. ही कार टी थेरपी नेमकी काय असते तर याच्यामध्ये इम्युन सेल जे असतात, स्पेसिफिकली टी सेल्स काय असतात तर ते व्हाईट ब्लड सेल असतात जे इलनेसला फाईट करतात किंवा इन्फेक्शनला फाईट करतात, तर असे टी सेल्स जे असतात त्या टी सेल्सला कॅन्सर फायटिंग सेलमध्ये कन्वर्ट केलं जातं, त्यांना टर्न केलं जातं, यासाठी ही कार टी रिव्होल्युशन एक थेरपी यूज केली जाते. कॅन्सरसाठी म्हणून महत्वाची एक थेरपी यूज केली जाते, याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड केलं जातं या सगळ्या टी सेल्सला कॅन्सर फायटिंग सेल्स बनवण्यासाठी म्हणून. त्यामुळे हे सुपरचार्ज जे सेल्स असतात ते ब्लड कॅन्सर सारखे जे असतात, ल्युकेमिया सारखे, लिम्फोमा सारखे, या कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट फाईट करतात. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतामध्ये ही नेक्स्ट कार 19 नावाची फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप्ड कार टी सेल थेरपी जी आहे ती सुरू केली जाणार आहे लवकरच. प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे, त्यासोबतच मेन्समध्ये देखील आपण याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये हे आर्टिकल आलेलं आहे, राजर्षी शाहू महाराजांना घेऊन आलेलं आहे, आपल्यासाठी समाज सुधारक हिस्ट्रीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. त्या अनुषंगाने महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांचं योगदान शिक्षण क्षेत्रातलं असेल किंवा सामाजिक न्यायाशी संबंधित असेल, दोन्ही क्षेत्रामधलं योगदान आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, तर 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानाची सूत्र शाहू महाराजांनी हातामध्ये घेतली होती, त्यावेळी त्यांनी एक जाहीरनामा प्रकाशित केला होता, त्याच्यामध्ये संस्थानामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांचं कसं उन्नती करता येईल, कशी प्रगती करता येईल या अनुषंगाने त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेण्यात आलेला सर्वात महत्वाचे काही निर्णय इथं नमूद करण्यात आलेले आहेत, त्यापैकी एक महत्वाचा निर्णय होता तो होता सक्तीच्या शिक्षणाचा कायदा.
21 सप्टेंबर 1917 कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा एक विशेष जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याच्यानुसार शिक्षणासाठी योग्य वयाची जी मुले असतील त्यांना शाळेत पाठवण्याची आई वडिलांवरती सक्ती करण्यात आली होती. आणि तसं जर त्यांनी नाही केलं, मुलांना शाळेत जर पाठवलं नाही, तर त्यांना प्रत्येकी 1 रुपया दर महिना एवढा दंड देखील, त्याची देखील तरतूद करण्यात आलेली. खूप चांगली गोष्ट, खूप चांगली एक उपाययोजना म्हणून त्यांनी राबवली होती. त्यांनी शिक्षण सक्तीचं केलं होतं, त्यासोबतच त्यांनी जे शिक्षण दिलं ते शिक्षण मोफत देखील दिलं होतं. त्यामुळे ते सक्तीचं होतं आणि त्याच्यासाठी काही चार्ज लावला होता अशा पण पद्धतीचा काही भाग नाही. शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. आपल्याकडं आपल्याला माहिती आहे आरटीई ऍक्ट जो आलेला आहे त्याच्यानुसार ज्या तरतुदी आहेत त्याची खूप दूरदृष्टी असलेला राजा खूप वर्षांपूर्वी आधीच त्या सगळ्या तरतुदी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये राबवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. 1917 खामगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण हाच एक तरुणोपाय आहे, हे त्यांचं ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही. त्यासोबतच अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. त्यामुळं सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे असं वक्तव्य, असं भाषण त्यांनी या खामगाव या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये मांडलं होतं. त्यांनी वैदिक शाळांची देखील स्थापन केली होती. त्यासोबतच गावातले जे प्रमुख असतात किंवा पाटील असतात त्यांना चांगले प्रशासक बनवण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी विशेष शाळा देखील स्थापन केल्या होत्या. शिक्षकांचं विद्यार्थी उत्तम शिक्षक उत्तम विद्यार्थी जे आहेत ते उत्तम शिक्षकच घडवू शकतात. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी शिक्षक मेरिट प्रमोशन योजना देखील सुरू केली होती. या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या उपाययोजना ज्या राबवल्या त्या शाहू महाराजांनी, त्याचा परिणाम असा दिसून आला की प्राथमिक शाळांची जी संख्या 1893-94 183 एवढी होती, ती 1921 496 एवढी झाली. त्यासोबतच 1893-94 विद्यार्थ्यांची संख्या जी 11042 होती, 1921-22 26628 पर्यंत वाढलेली होती. लोकराज्य मासिकाचा संदर्भ इथं देण्यात आलेला आहे. 1994 लोकराज्य मासिकाच्या संदर्भानुसार ही माहिती इथं देण्यात आलेली आहे. कोल्हापुरामध्ये त्यांनी विविध समुदायांसाठी, विविध समाजांसाठी हॉस्टेल सुरू केलं होतं, वसतिगृह सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये मराठा, जैन, लिंगायत, सारस्वत, मुस्लिम, देवज्ञ, पांचाळ, शिंपी, कायस्थ प्रभू यांच्या या समुदायाशी संबंधित, या समाजाशी संबंधित असलेल्या मुलांसाठी त्यांनी विद्यार्थी वसतिगृह सुरू केली होती. त्यावेळी शाहू महाराज म्हणाले होते की ब्रिटिश पार्लमेंटला जसं मदर ऑफ पार्लमेंट म्हणतात, तसं कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणणं वावगं ठरणार नाही, या पद्धतीचं वक्तव्य देखील, विधान देखील त्यांनी केलेलं होतं. त्यासोबतच आरक्षणाचे जनक म्हणून देखील राजर्षी शाहू महाराज ओळखले जातात. 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या मागास जाती आहेत त्यांच्यासाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेला होता. त्यासाठी त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला कशासाठी लाभला होता? शिवाजी महाराजांचा लढा गुलामी विरोधी स्वातंत्र्याचा लढा म्हणून ओळखला जातो. तर शाहू महाराजांचा जो लढा आहे तो वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात समतेचा लढा असा म्हणता येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही राजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ते दोन्ही राजांनी त्यांच्या बाबतीमध्ये जी व्यवस्था बदलण्याचा जो प्रयत्न केला होता तो खूप सामाजिक न्यायाच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा बदल होता. महत्वाचे निर्णय त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळे घेण्यात आले होते. त्यानंतर बोलिव्हिया आणि चिली हे दोन देश चर्चेत आहेत. बोलिव्हियाने इस्रायल सोबतचे संबंध थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि चिली या देशाकडून त्यांचे जे एम्बसीमधले अधिकारी आहेत त्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे दोन देश चर्चेत आहेत. हा रिजन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. साऊथ अमेरिका रिजन लॅटिन अमेरिका म्हणून देखील ओळखला जातो. या भागातले सगळे देश आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पेरू देशाची देखील सीमा या दोन देशांना लागून आहे. पेरू देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. अल निनोचा प्रभाव सर्वात अगोदर याच पेरू देशाच्या किनारपट्टीवरती आपल्याला आढळून आलेला होता. त्या अनुषंगाने पेरू देश, बोलिव्हिया आणि चिली यांच्या सीमा आणि हा पूर्ण प्रदेश आपल्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.